बँकेने सील केलेल्या मिळकतीचा बेकायदेशीर कब्जा घेत न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे श्रीमती रुबा फरुद्दीन देसाई रहिमा मोहसिन एक्संबे फरुद्दीन देसाई सिमरन फरुद्दीन देसाई व शब्बीर फरुद्दीन देसाई सर्व राहणार हत्ती चौक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कर्जदार व कर्जदारांचे वारस यांनी जुना चंदूर रोड येथील सात हजार चौसष्ट चौरस फूट जागेवरील कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली होती परंतु कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने बेकायदेशीर बाबींची पूर्तता करून सदरची मिळकत वीस सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात सील केली होती ही मिळकत बँकेच्या ताब्यात असल्याचे माहीत असतानाही सर्वांनी सील तोडून मिळकतीचा बेकायदेशीर कब्जा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी बँकेचे प्राधिकृत अधिकारी शाहबाज परवेज इनामदार वय तेवीस राहणार शाहूपुरी कोल्हापूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे